नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रुत उपाध्याय श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चालतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा भाग जो दिलेला आहे साहित्य प्रकार या साहित्य प्रकार या भागामध्ये जो पहिला पाठ दिलेला आहे की ज्या पाठामधून आपल्याला नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून दिलेला आहे या पाठातील नाट्य म्हणजे काय नाटक म्हणजे काय त्याचप्रमाणे नाट्यसंहितेचं स्वरूप कसं असतं आणि नाटक या वाङ्मय प्रकाराचं वेगळेपण वे ह्या मुद्द्यांचा परिचय ह्या व्हिडिओमधून आज आपण करून घेणार आहोत ललित साहित्यामधील लोकप्रिय असलेला साहित्य प्रकार म्हणजेच नाटक नाट्या भिन्न रुचे असं महाकवी कालिदासांनी नाटकाबद्दल म्हटलेलं आहे म्हणजेच भिन्न भिन्न रुची म्हणजेच भिन्न भिन्न आवड असणाऱ्या लोकांचं एकाच वेळी समाधान करणारा हा एक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे असं नाटकाबद्दल या ठिकाणी महाकवी कालिदासांनी म्हटलेलं आहे ललित साहित्याचे जे प्रकार आहेत कथा कादंबरी चरित्र आत्मचरित्र कथा नाटक त्यामधील नाटक हा अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचा साहित्य प्रकार आहे प्रामुख्याने साहित्याची निर्मिती जी होते ती कशा प्रकारे होते तर आपण जे काही ऐकलं आहे जे पाहिलं आहे ते दुसऱ्याला सांगावं अशा प्रकारची माणसाची एक सहज प्रवृत्ती असते आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आलेला अनुभव स्वतःला झालेला आनंद किंवा स्वतःचं दुःख हे इतरांना सांगावंसं वाटतं आणि त्यातूनच प्रामुख्याने साहित्याची निर्मिती ही होत असते पण नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून एक प्रकारे प्रेक्षकांशी जिवंत संवाद हा घडत असतो कारण नाटक हे केवळ फक्त वाचलं जात नाही तर ते प्रत्यक्ष पाहिलं जातं म्हणजे हा एक दृक अशा प्रकारचा साहित्य प्रकार, प्रकार आहे प्रामुख्याने लोकसंवाद आणि लोकरंजन ह्या नाटकाच्या दोन बाजू असतात तरी लेखकाचा प्रतिपाद्य विषय म्हणजेच लेखकाने ज्या विषयावरती नाट्यलेखन केलं आहे तो विषय लोकांपर्यंत पोहोचवणं हा प्रामुख्याने त्यामधला महत्त्वाचा भाग असतो तर मराठी साहित्यातील नाटक या साहित्य प्रकाराचा जर विचार केला तर त्यातून बदलत गेलेल्या समाजाचं चित्रण हे झालेलं आपल्याला दिसून येतं तर कोणत्याही समाजातील चालीरीती या कालपरत्वे म्हणजेच काळानुसार बदललेल्या असल्या तरी प्रामुख्याने माणसाचा स्वभाव मानवी भावभावना या ज्या गोष्टी आहेत या गेले कित्येक वर्ष म्हणजेच अनेक वर्ष कायम राहिलेल्या आहेत या मानवी भावभावना माणसाचे स्वभाव यातील विविध छटांचं दर्शन हे प्रामुख्याने नाटकांमधून घडतं त्याचबरोबर समाजाचं वास्तव चित्रण हे सुद्धा नाटकामधून होत असतं समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा ही फार प्राचीन काळापासून आपल्या समाजामध्ये चालत आलेली आपल्याला आले दिसून येते नाटक हा समाजाचं यथायोग्य दर्शन घडवणारा असा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे आणि म्हणूनच या साहित्य प्रकाराचा आपण सर्वांगाने या ठिकाणी विचार करणार आहोत सुरुवातीला नाट्य म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया बघा आता नाट्य म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी घडणारा बदल नाट्य हा प्रामुख्याने नाटकाचा प्राण आहे नाटकाचा आत्मा आहे एखादा प्रसंग असेल एखादी घटना असेल या घटना प्रसंगामध्ये जेव्हा कल्पने पलीकडील बदल हे आकस्मिकरित्या ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या नाट्य निर्माण होतं मग हा बदल आश्चर्यकारक असतो खळबळजनक असतो आणि त्यामुळे त्या, त्या संदर्भात वाचताना वाचकाला किंवा ते नाटक पाहताना प्रेक्षकाला अनपेक्षित असा धक्का बसतो की ज्याने जे त्याने अपेक्षिलेलं नसतं मग हा जो धक्का त्याला बसतो अनपेक्षित बसणारा धक्का हा कधी कधी सुखद असतो तर कधी देखील असतो तर निसर्गात आणि मानवी जीवनामध्ये अशा प्रकारचं नाट्य आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतं कारण आपण जे चित्रपटात बघतो जे नाटकामध्ये बघतो ते काही फरकाने थोड्याफार फरकाने आपल्या आजूबाजूला समाजामध्ये ते घडत असलेलं क्वचित काही प्रसंगी आपल्या स्वतःच्या जीवनात किंवा कुटुंबामध्येही होत असलेलं आपल्याला दिसून येतं मग या हे जे निसर्गात आणि मानवी जीवनामध्ये जे जी काही अशा प्रकारचे बदल घडतात त्याचंच प्रतिबिंब हे नाटकामध्ये आपल्याला दिसून येतं मग नाटक म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजावून घेऊया लेखकाने लिहिलेलं नाटक हे कलाकार त्या ठिकाणी प्रेक्षकांसमोर सादर करत असतात चित्र किंवा शिल्प ही जी कला आहे ही कला त्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसू लागते घडतात चित्र काढल्याबरोबर किंवा शिल्प तयार केल्याबरोबर ते त्या ठिकाणी लागलीच पाहता येतं म्हणजेच त्या कलेचा आस्वाद त्या ठिकाणी लागलीच घेता येतो पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावं लागतं म्हणजेच नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो कारण नाटक हे दृकश्राव्य आहे चित्र शिल्प ही जी ह्या ज्या कला आहेत या कला केवळ दृक आहेत मात्र नाटक हे दृकश्राव्य असते आणि म्हणजेच ते एकाच वेळी पाहता येतं आणि ऐकता येतं त्यामुळेच त्याचा प्रयोग करणारे प्रत्यक्ष त्या नाटकामध्ये अभिनय करणारे त्याचप्रमाणे ते त्या नाटकाचं संपूर्ण रचना करणारे तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे म्हणजेच प्रेक्षक अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता ही अवलंबून असते नाटक हा जो वाङ्मय प्रकार आहे हा वाङ्मय प्रकार कथा कादंबरी कविता याप्रमाणेच एक वाङ्मय प्रकार आहे यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री या अभिनय करत असतात लेखकाने लिहिलेले संवाद हे अभिनेत्यांच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात आणि मुळात नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे ते ऐकता आणि पाहता आणि वाचताही येतं नाट्यवाचनातून अनेक साहित्य प्रकारांप्रमाणे आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो नाटक रंगमंचावर सादर करता येतं म्हणजेच लेखकाने लिहिलेलं नाटक जे आहे त्या नाटकातील ते संवाद वाचून पूर्ण नाटक वाचून आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो त्याचप्रमाणे तेस त्याचा प्रयोग हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी रंगमंचावरती बघून आपल्याला त्याचा आनंद घेता येतो तर भारतात अगदी प्राचीन काळापासून नाट्यकला ही अस्तित्वात होती भरतमुनी यांना भारतीय या नाट्यकलेचे जनक असं म्हटलं जातं नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा अशा प्रकारचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरतमुनींनी लिहिलेला आहे आणि त्यांच्या मते मग नाटक म्हणजे काय तर नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे घटनांचे प्रसंगांचे त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे वृत्तीप्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे असं भरतमुनींनी नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये नाटकाबद्दल म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरी एक नाटकाची व्याख्या दिलेली बघा मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगांतून घटनांतून जाणवणाऱ्या माणसा माणसांतील गुण अवगुणांमधून त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या अभिनयाद्वारे तंत्रज्ञानाच्या साह्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय बघा आता या दुसऱ्या व्याख्येमधून प्रामुख्याने आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की नाट्य म्हणजे काय तर नाट्यमय घटना प्रसंग यांच्यामधून जे काही माणसामध्ये असणारे जे काही गुण असतात अवगुण असतात त्यांच्यातील जी काही भावनिक आंदोलनं असतात त्यामध्ये काही वास्तव असेल काही कल्प काल्पनिक असेल मग वास्तव किंवा काल्पनिक अशा प्रकारच्या कथानकामध्ये हे सर्व गुंफून ते संवाद लेखनामधून मग त्याचं दिग्दर्शन हे त्या ठिकाणी केलं जातं दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे त्या नाटकामध्ये काम करणारे जे काही कलावंत असतात या कलाकारांच्या अभिनयाद्वारे आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने या ठिकाणी रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणं म्हणजे नाटक होय अशी परिपूर्ण अशी व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येते मग आता नाटक म्हणजे नेमकं का काय तर नाटक म्हणजे फक्त आऊट घटकेची करमणूक नाही आऊट घटकेची म्हणजे तेवढ्या वेळेची फक्त जे समजा अडीच तीन तासाचं ते नाटक आहे म्हणजे तेवढ्यापुरतं एक करमणुकीचं साधन एवढंच त्यामागचा उद्देश नाही तर कधी हसवणारा कधी सुखावणारा कधी रडवणारा कधी दुखावणारा कधी अंगावर धावणारा कधी सारं मन सोलवटणारा कधी बेभान करणारा कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा असा हा नाटकाचा खेळ असतो नाटक जे रंगमंचावर सादर केलं जातं या नाटकाच्या प्रयोगालाच नाटकाचा खेळ असं देखील म्हटलं जातं मग नाटक हा प्रामुख्याने लेखक दिग्दर्शक कलाकार तंत्रज्ञ यांच्या साह्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा हा एक कला प्रकार आहे नाटक हे जीवनाचं चित्र असतं प्रामुख्याने आपल्या जीवनातील जे वास्तव आहे तेच नाट्यरूपाने त्या ठिकाणी रंगमंचावरती कलाकारांच्या माध्यमातून सादर होत असलेल्या आपल्याला दिसून येतं उदाहरणार्थ नटसम्राट या नाटकामधून जी काही कौटुंबिक समस्या आहे सामाजिक समस्या आहे ज्येष्ठ व्यक्तींची ती त्या ठिकाणी आपल्याला या नटसम्राट या नाटकामधून आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच आपल्या जीवनाचं चित्र हे त्या ठिकाणी आपल्याला कलाकारांच्या माध्यमातून पाहायला मिळतं कलाकार ते अशा प्रकारे सादर करत असतात प्रामुख्याने डोळ्यांनी पाहायचं आणि कानांनी ऐकायचं म्हणून ही दृकश्राव्य कला आहे आणि नाटक हे सांघिक कार्य आहे सांघिक कार्य म्हणजे काय त्या ठिकाणी एक संघ प्रामुख्याने कार्यरत असतो लेखक नाटकाचं लिखाण करत असतात नाट्यसंहितेचं लिख लेखन ते करत असतात त्यानंतर मग दिग्दर्शक हे त्या नाटकाचं दिग्दर्शन करतात कलाकार या नाटकामध्ये विशिष्ट प्रकारची भूमिका बजावतात त्याचप्रमाणे मग त्या ठिकाणी प्रकाश योजना हो किंवा इतर जे काही स्टेज सजावट वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत नेपथ्य रचना या सर्व गोष्टी तंत्रज्ञांच्या माध्यमातून पार पाडल्या जातात आणि या होणाऱ्या प्रयोगाचं प्रेक्षक त्या ठिकाणी आस्वाद घेत असतात आणि म्हणून या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी हे आ, नाटक एक प्रकारे रंगभूमीवरती अवतरत असतं म्हणजेच थोडक्यात नाटक हे सांघिक कार्य आहे तर नाट्यसंहितेचं स्वरूप म्हणजे काय ते आपण आता समजावून घेऊया नाटकात महत्त्वाची असते ती संहिता तर नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण दर्जेदार तितकंच नाटकाचं यश हे खात्रीलायक असतं खात्रीशीर असतं मग आता या नाट्य संहितेमध्ये ज्या गोष्टी समाविष्ट असतात त्यामध्ये प्रामुख्याने त्या नाटकाचं कथाबीज त्यानंतर विषय त्याचबरोबर त्या नाटकातून चित्रित झालेले पात्रांचे स्वभाव विशेष पात्रांमधील संघर्ष त्याचप्रमाणे त्या नाटकातील संवाद या गोष्टींचा समावेश प्रामुख्याने नाट्यसंहितेमध्ये होत असतो मग नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण असते जितकी दर्जेदार असते तितकं नाटकाचं यश हे खात्रीशीर असतं मग शब्द आणि कथानक जितके सशक्त तितकं नाटक उंचीवर जाणार हे निश्चित मग एक कथाबीज घेऊन नाटककार अवतीभोवती घटना आणि पात्र यांची गुंफण करत असतो उदाहरणार्थ गोविंद बल्लाल देवळ यांचं असलेलं संगीत संशय कल्लोळ हे जे नाटक आहे व मानवी स्वभावातील संशयी वृत्ती हे प्रामुख्याने या नाटकाचं कथाबीज आहे त्यामुळे कशा प्रकारच्या मग घटना घडतात आणि कशा प्रकारे पात्रांमध्ये त्या नाटकातील पात्र निर्मिती त्यांनी प्रकारे केलेली आहे आणि परस्परांमध्ये प्रकारे त्या ठिकाणी कसे संबंध एकमेकांचे बिघडतात याबाबतचं वर्णन हे त्यामध्ये आलेलं आहे मग कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून ते नाटक रंगतदार करत असतो व त्यासाठी कथानक गमतीशीर असावं लागतं समाजातील विविध स्तरांतील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय हे नाटककार त्या ठिकाणी आपल्या नाटकामधून मांडत असतो सामाजिक स्थितीचं यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणं हे प्रामुख्याने नाटकाचं ध्येय असतं मग अशा स्थितीचं दर्शन घडवताना माणसांच्या मनोव्यापारांची दखल घेणं हे क्रमप्राप्त ठरतं पात्रांच्या मनोव्यापारांच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामकारकपणे वापर केलेला वापर केला जातो बघा आपण बऱ्याचदा पात्रांची स्वगत त्या ठिकाणी आपल्याला नाटक वाचताना त्या ठिकाणी ती कंसामध्ये दिलेली असतात ज्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे की ज्यामुळे नाटकाचा तोल हा सांभाळला जाईल मग ही जबाबदारी देखील नाटककारालाच पार पाडावी लागते कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही म्हणजेच जो काही आशय असतो कथानकातील त्यामध्ये संघर्ष नसेल तर खऱ्या अर्थाने त्या नाटकाला किंवा त्या कथानकाला रंगत येत नाही परस्पर विरोधी स्वभावांतून कृतींतून भावभावनांच्या ताण तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष भूमिका व परिस्थिती यांतील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारकपणे वाटते तर परस्पर विरोधी स्वभाव माणसाचा स्वभाव प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानुसार परस्पर विरोधी असलेले स्वभाव एकमेकांचं असलेलं वर्तन म्हणजेच त्यांची कृती त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या असलेल्या भावभावना या अशा प्रकारच्या भिन्नतेमधून एक प्रकारचा तणाव निर्माण होतो तणावातून मग संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि अशा प्रकारच्या या भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष भूमिका आणि परिस्थिती यांतील संघर्ष यामुळे नाटक हे अतिशय परिणामकारक होत असतं त्यानंतर नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे संवाद तर हे जे संवाद आहेत हे संवाद खटकेबाज चुरचुरीत नर्मविनोदी अशा प्रकारचे जे संवाद आहेत ते संवाद नाटकाची रंगत वाढवतात एक प्रकारे नाटक अधिकाधिक त्यामुळे आकर्षक होत जातं नाट्यविषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात संवाद फिकीमुळे नाटकाचा बाज हा प्रेक्षकांना कळतो संवाद रंगसूचना आणि स्वगत ह्या ज्या तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टींनी मिळून नाट्यसंहिता ही तयार होत असते कथानकातील प्रसंग बदल दृश्य बदल बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना ही नाटककार कंसातील रंग देत असतो म्हणजेच कंसामध्ये याबद्दलची माहिती ही त्या ठिकाणी त्या नाटकामध्ये नाटक नाटकाचं लेखन करणारा लेखक त्या ठिकाणी देत असतो आणि त्यामुळे त्यानुसार त्या ते त्या प्रत्यक्ष रंगमंचावरती नाटक बसवताना त्या ठिकाणी दिग्दर्शक तशा प्रकारची योजना ही करू शकतो आणि त्यामुळे कथानकाचे स्प अस्पष्ट दुवे हे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रवाह हो। सहजतेने पुढे जात राहतो आशयाला साजेशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देत असते त्यातील भाषिक सौंदर्य एकूण नाटकाला एक प्रकारे उंची देत असतं म्हणजेच थोडक्यात आपल्याला या ठिकाणी व या नाट्यसंहितेबद्दल असं सा सांगता येईल की प्रामुख्याने नाटकाचा असलेलं कथाबीज त्याचप्रमाणे प्रसंग संवाद रंगसूचना आणि स्वगत या सर्व गोष्टींच्या योग्य अशा प्रकारच्या नियोजनामधून नाट्यसंहिता ही तयार होत असते आणि ही नाट्य उत्कृष्ट नाट्यसंहिता ही खऱ्या अर्थाने त्या नाटकाला यश प्राप्त करून देत असते त्यानंतर मग आता हा जो नाटक हा जो साहित्य प्रकार आहे हा साहित्य प्रकार इतर साहित्य प्रकारांपेक्षा वेगळा आहे मग हा वेगळा कसा आहे त्याचं वेगळेपण हे या ठिकाणी आपण थोडक्यात समजावून घेऊया बघा नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण मानवाने मनोरंजनासाठी त्याचप्रमाणे आत्मिक समाधानासाठी ललित कलांचं विश्व हे निर्माण केलं आहे ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयाला आला त्या समाजात राहणाऱ्या लोकांचे लोकांच्या भावभावना नाटकातून प्रकट झालेल्या आहेत आणि त्यामुळे नाटक हा साहित्य प्रकार विषयांच्या दृष्टीने समृद्ध होत गेलेला आहे बघा मानवाने स्वतःच्या स्वतःचं मनोरंजन व्हावं त्याचप्रमाणे स्वतःला आत्मिक सुख लागा लाभावं समाधान लाभावं यासाठी अनेक प्रकारच्या ज्या ललित कला आहेत या ललित कलांची निर्मिती ही केलेली आहे त्या ललित कलामधीलच एक कला म्हणजे नाटक ही कला आहे हा साहित्य प्रकार त्यातूनच निर्माण झालेला आहे ज्या समाजामध्ये नाटक हा साहित्य प्रकार उदयाला आला त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना या प्रामुख्याने नाटकामधून प्रकट झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळेच नाटक हा जो साहित्य प्रकार आहे हा साहित्य प्रकार विषयाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आणि संपन्न होत गेलेला आपल्याला दिसून येतो म्हणजेच नाटकामध्ये अनेक विषय हे हाताळलेले आपल्याला दिसून येतात वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळी नाटकं ही असलेली आपल्याला दिसून येतात तर ज्ञान आणि मनोर मनोरंजन या दोन उद्देशाने प्रामुख्याने नाटकाची रचना नाटकाचं लेखन आणि त्यानंतर नाटकाचा प्रयोग हा त्या ठिकाणी होत असतो परंतु याबरोबरच ज्ञान आणि मनोरंजनाबरोबरच प्रेक्षक स्वतःच्या अनुभवांचं नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नातं जोडत असतो त्यामुळे त्याला ते त्या आपलं वाटतं बघा आपण देखील एखादा चित्रपट एखादं नाटक पाहत असताना त्यातील त्या, त्या नाटकातील एखादा प्रसंग एखादी घटना ही आपल्याही जीवनामध्ये त्या ठिकाणी तशाच प्रकारची घटना घडलेली असते त्या तशाच प्रकारचा प्रसंगाला आपणही सामोरं गेलेलो असतो आणि त्यामुळे मग नाटक, ते नाटक किंवा त्या नाटकातील तो प्रसंग आपल्याच जीवनातील प्रसंग आहे अशा प्रकारचा अशा अशा प्रकारची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी होत असते तर कथा कादंबरी नाटक या सर्वच साहित्य प्रकारांमध्ये समाजाची समकालीन चित्र रेखाटण्याचं सामर्थ्य असतं कथा असेल कादंबरी असेल किंवा नाटक असेल कुठलाही साहित्य प्रकार असेल तर समाजाचं त्यावेळेचं समकालीन त्या, त्या वेळेचं चित्र हे त्यामधून रेखाटलेलं आपल्याला दिसून येतं परंतु कथा कादंबरी कविता हे जे साहित्य प्रकार आहे या साहित्य प्रकारांपेक्षा नाटक हा साहित्य प्रकार मात्र वेगळा असलेला आपल्याला दिसून येतो त्याचं कारण आपल्याला सहजपणे सांगता येईल बघा हे जे इतर साहित्य प्रकार आहेत हे साहित्य प्रकार वाचकनिष्ठ आहेत म्हणजेच त्या ठिकाणी ते, ते केवळ फक्त वाचून त्यांचा आस्वाद हा आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो मात्र नाटक हा समूहाचा आविष्कार आहे हो नाटकामध्ये मात्र नाटक त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष रंगमंचावर घडताना बघतो मग आता यामध्ये अनेक घटक समाविष्ट असतात नाटकामध्ये संगीत आहे नृत्य आहे वक्तृत्व आहे अभिनय आहे नेपथ्य आहे काव्य आहे चित्रकला आहे अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश हा नाट्यकलेमध्ये होतो कथा आणि कादंबऱ्यांमध्ये फक्त लेखक आणि वाचक हे दोन घटक असतात पण नाटकामध्ये मात्र लेखकाचे शब्द नट संवादांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो या संदर्भात आपल्या नाट्य परंपरेचा पूर्वे पूर्व इतिहास बघताना आपल्याला असं लक्षात येईल की विष्णुदास भावे यांनी लिहिलेलं सीता स्वयंवर हे जे नाटक आहे हे आधुनिक मराठी नाटकातील कालाच्या दृष्टीने कालमानाच्या दृष्टीने पहिलं नाटक आहे एक सरळ पौराणिक गोष्ट सांगणारं हे नाटक आहे सीता स्वयंवर या नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की पौराणिक विषयावरील हे नाटक आहे अठरा आट्रा, अठराशे त्रेचाळीस साली हे नाटक त्या ठिकाणी लिहिलं गेलं त्याचप्रमाणे अठराशे पंचावन्न साली महात्मा फुले यांनी लिहिलेलं रत्न हे जे नाटक आहे ही लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता आहे आणि त्यापूर्वी मग ललित गोंधळ कीर्तन पोवाडे दशावतार तमाशे अशा अनेक कला या महाराष्ट्रामध्ये नांदत होत्या की ज्या नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयाला पूरक ठरल्या म्हणजेच अठराशे त्रेचाळीस पूर्वी हेच नाटक या वेगवेगळ्या ज्या काही कला होत्या आपल्या समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या या वेगवेगळ्या कला या कलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नाटक हे आपल्यासमोर येत होतं आणि त्याद्वारे त्यानंतर हे या एक, एक प्रकारे हे नाटक हे त्याचाच पुढचा हा भाग असावा असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल किंवा या कलांचं हे सुधारित आधुनिक रूप म्हणून नाटकाचा उल्लेख आपल्याला करता येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमधून या ठिकाणी नाटक म्हणजे काय नाट्य म्हणजे काय नाटकाची व्याख्या त्याचप्रमाणे नाट्य संहितेचं स्वरूप आणि नाटक या साहित्य प्रकाराचं वेगळेपण याबाबतची माहिती ही आपण या, या, या व्हिडिओमधून सविस्तरपणे समजावून घेतलेली आहे यानंतरचा पुढील भाग जो आहे म्हणजेच नाटकाचे जे तीन प्रकार आहेत हे तीन प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमधून समजावून घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अवश्य लाईक करा त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद